आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अंकिता. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वन नेशन वन रेशन सर्व राज्यात लागू करण्याची सूचना. लसीकरणाचे राजकारण थांबविण्याची मागणी. कादरोळी येथे कचरा डेपो निर्मितीला ग्रामस्थांचा विरोध. सार्वजनिक श्री गणेशोत्सवासाठी मार्गसूची जाहीर करण्याची मागणी. कापोली ते कोडगई रस्त्यासाठी युवा समितीचे आंदोलन. 5 कोटी खंडणीसाठी बेळगावच्या व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी. धर्मवीर छत्रपती संभाजी चौकाच्या सुशोभीकरणाला सुरुवात. फेसबुक फ्रेंड सर्कल जीवनदीप फाउंडेशनतर्फे आमगाव येथे मदत. महात्मा फुले रोडजवळ आढळला धामण सर्प. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अणवेकर गोल्ड. अणवेकर गोल्ड 888-43-888-63. आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे रेशन कार्ड संदर्भातील. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. सुप्रीम कोर्टाने यासाठी 31 जुलैपर्यंतची वेळ दिली आहे. दरम्यान केंद्र सरकारला निर्वासित मजुरांची नोंदणी करण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यास सांगण्यात आलं आहे. या योजनेमुळे निर्वासित मजुरांना ज्या राज्यांमध्ये काम करत आहेत तिथे नोंदणी नसतानाही रेशन मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. सुप्रीम कोर्टाने यावेळी कोरोनाचा फटका बसलेल्या निर्वासित मजुरांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारांसाठी काही सूचना दिल्या आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना जोपर्यंत कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत मजुरांना अन्नधान्य पुरविण्याचा आदेश दिला आहे. असंघटित मजुरांची नोंदणी करत राष्ट्रीय डेटा तयार करण्याच्या हेतूने निर्माण करण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये होत असलेल्या दिरंगाईचीही सुप्रीम कोर्टाने यावेळी दखल घेतली. सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्यांना 31 जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. कामगारांची नोंदणी करण्यासाठी राज्य आणि केंद्रांकडून तात्काळ सर्व कंत्राटदारांची नोंदणी झाली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. लसीकरणाचे राजकारण थांबविण्याची मागणी. बेळगाव शहर आणि परिसरात लसीकरण मोहीम गतिमान झाली आहे, मात्र या मोहिमेत राजकारण करण्याचा खटाटोप सुरू आहे. राजकीय नेते मंडळी या प्रकरणी आपली मनमानी करीत आहेत, त्यामुळे याची दखल गांभीर्याने घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. लसीकरणाच्या बाबतीत मोठा गोंधळ उडाला आहे. काही ठिकाणी आपल्या ठराविक कार्यकर्त्यांना तसेच नातलगांना लस देण्याचे प्रयोग होत आहेत, यामुळे अद्याप अनेक नागरिकांना लस मिळालेली नाही. याचा विचार करावा आणि योग्य पद्धतीने लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी युवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे हे निवेदन देण्यात आले. यावेळी इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीमार्फत आज लसीकरणाच्या बाबतीत होणारं राजकारण यासाठी आज निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. 21 तारखेला एक लसीकरणाच्या मोहिमेला जोरात सुरुवात करणार असं त्यांचा एक अध्यादेश होता. त्या 21 तारखेच्या रेकॉर्डनुसार फ्रंटलाईन वर्कर्स FLW या निकषाखाली 11,408 वॅक्सिन झाले. त्यातले फक्त 11,323 वॅक्सिन हे बेळगाव तालुक्यात झाले. जिल्ह्यासाठी 11,408 होत असताना 11,323 हे फक्त बेळगाव तालुक्यात, त्यातही फक्त विशिष्ट 2 मतदारसंघ आहेत, दक्षिण आणि उत्तर या मतदारसंघात झाले. कुठंतरी यामागं राजकीय हस्तक्षेप आणि जो लसींचा गैरव्यवहार आहे तो यातून स्पष्ट दिसून येतो आहे. आणि जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचा याच्यावर कानाडोळा होतो आहे असं कुठंतरी जाणवतं आहे. यासाठी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी चालू आहे. प्रत्येक ठिकाणी आपापले बॅनर लावून त्यांनी वॅक्सिनेशन करतायत. ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी सांगतात की ही सरकारची केंद्राची योजना आहे आणि प्रत्येकाला समान न्याय मिळणार आणि प्रत्येकाला वॅक्सिन पोचणार, तर ठराविक पक्षाच्या किंवा त्यांच्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना एवढीच वॅक्सिन देण्यात येते. आम्ही मागणी करून जाऊ, आठवड्यापेक्षा जास्त उलटला अजून आमच्याकडे कुठल्याही प्रकारची वॅक्सिन आलेली नाही. कादरोळी येथे कचरा डेपो निर्मितीला ग्रामस्थांचा विरोध.
कित्तूर तालुक्यातील कादरोळी येथे कचरा डेपो निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ग्रामस्थांचा विरोध आहे, त्यामुळे सदर प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की कादरोळी येथील गायरान राखीव जमिनीमध्ये कचरा डेपो निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर प्रकल्प निर्माण झाल्यास ग्रामस्थांच्या गायरान जमिनीचे नुकसान होणार आहे, त्याचप्रमाणे ग्रामस्थांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याची दखल घेऊन दुसऱ्या जागेवर प्रकल्प निर्माण करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सार्वजनिक श्री गणेशोत्सवासाठी मार्गसूची जाहीर करण्याची मागणी. बेळगावचा सुप्रसिद्ध पारंपरिक सार्वजनिक गणेशोत्सव आता अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. अशा वेळी प्रशासनाने यावर्षीच्या परिस्थितीत गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा यासाठी मार्गसूची निश्चित करावी आणि शहरातील गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करावे अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की मागील वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते, त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नियोजित मार्गसूचीनुसार उत्सवाचे आचरण केले होते. सर्व प्रकारचे बंधन आणि नियम पाळून गणेशोत्सव यशस्वी करण्यात आला होता. यावर्षी देखील तशीच परिस्थिती आहे, त्यामुळे प्रशासनाने याबाबतची मार्गसूची निश्चित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन सादर करतेवेळी विजय जाधव, हेमंत हवळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. समस्त बेळगाववासींना या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं आणि हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात जो होत होता तो साधेपणाने करता भक्तिभावानं साजरा करावा असं मी प्रत्येक मंडळाला आणि त्यांना विनंती करते. कापोली ते कोडगई रस्त्यासाठी युवा समितीचे आंदोलन. कापोली शिवठाण ते कोडगई रस्त्याची लवकरच डागडुजी करण्यात येईल तर पावसाळ्यानंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य उपकार्यकारी अभियंता बसवराज हलगी यांनी दिली आहे. कापोली ते कोडगई रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शिवठाण येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात युवा समितीच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला, तसेच काही वेळ रस्ताही बंद केला, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. आंदोलनावेळी संभाजी देसाई, सचिव सदानंद पाटील, नागरगाळी ग्रामपंचायत अध्यक्ष बालकृष्ण नाईक, घोटगाळी ग्रामपंचायत अध्यक्ष संतोष मिराशी, कापोली ग्रामपंचायत अध्यक्ष संदीप देसाई, हलका ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते. 5 कोटी खंडणीसाठी बेळगावच्या व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी. घोडावत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत आणि भागीदार निलेश भगत बागी राहणार बेळगाव यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन 5 कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न कोल्हापूर येथे उघड झाला. कोल्हापूर पोलिसांनी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स परिसरात छापा टाकून नवी दिल्ली येथील एकाला बेड्या ठोकल्या. रमेश कुमार प्रजापती ठक्कर वय 54 राहणार गणेश प्रसाद सोसायटी सिटेल रोड मुंबई असे त्याचे नाव आहे. मुख्य सूत्रधार व्ही पी सिंग दिल्ली याच्या शोधासाठी दिल्ली येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बड्या उद्योगांसह भागीदाराला खंडणीसाठी धमकावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संजय घोडावत यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करताच पोलीस उपअधीक्षक रामेश्वर बैजणने पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी तात्काळ सापळा रचून खंडणीखोराला मुंबईत जेरबंद केले. संशयिताकडून 1 लाखाची रक्कम आणि आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. त्यास 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी चौकात सुशोभीकरणाला सुरुवात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाला मागील वर्षी 6 जूनला सुरुवात झाली होती. येथील बांधकामाचे काम कोरोनाच्या संकटामुळे आणि कंत्राटदारांच्या उदासीनतेमुळे धीम्या गतीने सुरू होते. ही बाब शुक्रवारी हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदारांनी त्वरित महानगरपालिका अधिकाऱ्यांना बोलावून खरडपट्टी काढली. निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे काम संथगतीने सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
या संबंधी आमदार अनिल बेनके यांनी अधिकारी आणि कंत्राटदाराला आजपासून काम करण्याचे आदेश दिले. यावेळी बुडा कार्यालयाचे व्ही एस हिरेमठ, मनपाचे अभियंता सचिन कांबळे, कंत्राटदार श्रीधर नागोजीचे, सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष श्रीनाथ पवार, राहुल जाधव, सरचिटणीस प्रसाद पवार, राजन जाधव, शिवसेनेचे बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत यासह अन्य उपस्थित होते. फेसबुक फ्रेंड सर्कल जीवनदीप फाउंडेशन तर्फे आमगाव येथे मदत. खानापूर तालुक्यातील आमगाव या गावात फेसबुक फ्रेंड सर्कल जीवनदीप फाउंडेशन आणि सेंट पॉल हायस्कूल मित्रमंडळ यांनी संयुक्तरित्या ग्रामस्थांसाठी अन्नधान्य वितरणाचा संकल्प राबविला. याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले. यामध्ये ग्रामस्थांसाठी महिन्याकरिता लागणाऱ्या किराणा सामग्रीचे वितरण केले. संतोष दरेकर, व्हिक्टर फ्रान्सिस, किरण निपाणीकर, शाबुद्दीन बॉम्बेवाले, प्रमोद शर्मा, संजय अन्वेकर, जॉर्ज रॉड्रिक्स, विनायक धामणेकर आणि सूरज अन्वेकर, चेतन हळीकर, तसेच जीवनदीप फाउंडेशनचे सदस्य किरण परब, विठ्ठल गावस, सुनील बोकडे, विनायक डी, शशिकांत खासबाग, मारुती धनुचे, राजू वरपे, रवी धनुचे आणि आमगावचे ग्रामस्थ उपस्थित होते. महात्मा फुले रोड जवळ आढळला धामण सर्प. कुलबत्ती कॉलनी मुचंडी मळा येथे एक 7 फुटी धामण सर्प आढळून आला. नागरिकांनी त्याला प्रयत्नांती पकडून सुरक्षितरित्या सोडून दिले. येथील रहिवासी विशाल नंदगडकर यांच्या घरामागे हा सर्प आढळून आला. त्याला पकडण्यासाठी सर्पमित्र राजेश फडतरे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी शिताफीने हा सर्प पकडला, त्यामुळे नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaon vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243577. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. अलमतीन शिक्षण संस्थेच्या वतीने वैभव नगर परिसरातील रहिवाशांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, तसेच ताज शेख, अल्पसंख्याकचे चेअरमन आणि अलमतीन संस्थेचे सदस्य मुख्तार पठाण उपस्थित होते. त्याचप्रमाणे कमिटीचे सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महानगरपालिकेसाठी सुधारित मतदार यादी तयार. बेळगाव महानगरपालिकेची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. नागरिकांसाठी ही मतदार यादी कार्यालयात उपलब्ध राहणार आहे असे मनपा आयुक्त के एच जगदीश यांनी जाहीर केले आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी 2011 जनगणनेनुसार वार्डनिहाय आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. तसेच 19 एप्रिल रोजी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली होती. विधानसभा मतदारसंघातील अंतिम मतदार याद्यांसाठी पात्रतेच्या तारखेस सुधारित केलेली मतदार यादी आता 1 जानेवारी रोजीच्या नोंदणीनुसार तयार करण्यात आली आहे. बेळगाव महानगरपालिका
क्षेत्रातील 58 प्रभागांमधील मतदारांची यादी 28 जून रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय, तालुका कार्यालय, महानगर कार्यालय व मतदान केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भातील आक्षेप नोंदविण्यासाठी आता दिनांक 1 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे. हिंडलग्यात 161 ठिकाणी होणार गटार बांधकामे. हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास पंचायत राज खात्याकडून गटार बांधकामासाठी विशेष आराखडा मंजूर झाला आहे. यातून 161 ठिकाणी गटारींचे बांधकाम होणार आहे. यापैकी रविवारी वार्ड क्रमांक 7 आणि 8 मध्ये येणाऱ्या विजयनगर साई मंदिर जवळ गटारी बांधकामाचा प्रारंभ ग्रामपंचायत सदस्य निर्मल कुमार धाडवे, मिथुन उसुलकर, लता उसुलकर, ओमकार हळदणकर यांच्या हस्ते करण्यात आला. उपाध्यक्ष भाग्यश्री कोकितकर, सदस्य रामचंद्र मनोळकर, लक्ष्मी परमेकर, आरती कडोलकर, नामदेव पाटील, संगीता पलंगे, रेणू गावडे, सुमन राजगोळकर, गटारी बांधकाम कंत्राटदार गजानन अष्टेकर, नरेंद्र खांडेकर, रमेश कडोलकर, संतोष पिलई, प्रभाकर पुजारी आदी उपस्थित होते. होमगार्ड्सना मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण. विविध पोलीस स्थानकात सेवा बजावणाऱ्या होमगार्ड्सना आणि कर्मचाऱ्यांना आमदार अनिल बेनके यांच्यातर्फे मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. कोरोना संकट काळात पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड्स कर्मचाऱ्यांनीही आघाडीवर राहून सेवा बजावली आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक आमदार अनिल बेनके यांनी केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन श्रीनगर येथील होमगार्ड कार्यालयाला भेट देऊन कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण केले. यावेळी मंजुनाथ पम्मार, गृहरक्षक दलाचे कमांडंट डॉक्टर किरण नाईक, मुख्य वॉर्डन गौरी गजबर उपस्थित होते. तोतया रेल्वे तिकीट तपासणीसाला पोलिसांकडून अटक. तोतया तिकीट तपासणीस बनून लोकांकडून पैसे वसूल करणाऱ्या युवकाला रेल्वे पोलिसांनी अटक केली. जोमू धर्माप्पा धर्मोजी, वय 26, राहणार देवगिरी असे संशयिताचे नाव आहे. जोमू हा पूर्वी रेल्वे खात्यातील पाणी पुरवठा विभागात हुबळी येथे कार्यरत होता. रेल्वेचा बेल्ट अडकवून रविवारी तो हुबळी लोकमान्य एक्सप्रेसच्या जनरल डब्यात चढला. तेथील गर्दीचा फायदा उठवत त्याने तिकीट विचारणा सुरू केली. ज्यांच्याकडे तिकीट नव्हते त्यांच्याकडून तो पैसे घेत होता. त्याच्या एकूण हावभावावरून काहींना संशय आला. ही माहिती त्यांनी रेल्वे राखीव पोलीस दलाला दिली. रेल्वेचे उपनिरीक्षक शिवानंद अरेनाड, राखीव दलाचे उपनिरीक्षक श्रीरामलू विनोद यांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे ओळखपत्राचा बेल्ट, पेन व अन्य काही साहित्य सापडले. त्याच्यावर रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. शिवशंभू भक्तांच्या वतीने 6 कोरोना वॉरियर्सचा सन्मान. दर रविवारी धर्मवीर संभाजी महाराजांची पूजा करणाऱ्या शिवशंभू भक्तांच्या वतीने 6 कोरोना वॉरियर्सचा सन्मान नुकताच करण्यात आला. प्रारंभी धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. या कोरोना वॉरियर्सच्या हस्ते आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी सिद्धार्थ चौगुले आणि प्रवीण कोराणी यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ चौगुले, प्रवीण कोराणी, आशिष कोचेरी, ज्योतिबा पाटील, प्रवीण रेडेकर, आकाश भेकणे या सर्वांचा सन्मान शिवभक्तांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अंकुश केसरकर, महेश पावले, अतुल केसरकर, गजानन निलजकर, अमोल केसरकर, सुनील मुरकुटे, सागर कडोलकर, गिरीश खनुकर, अमर खनगावकर, रोहित भादवनकर हे उपस्थित होते. लक्ष्मी टेक येथे निवृत्त जवानाचे घर फोडले. लक्ष्मी टेक जवळील महालक्ष्मी नगर येथील निवृत्त जवानाचे घर चोरट्यांनी फोडले. 2 तोळे सोने आणि कर्णफुले असा 1,20,000 ऐवज चोरट्यांनी लांबवला. वडगाव पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की सची ए गोपालन हे मिलिटरीत होते. ते मूळचे केरळचे असून निवृत्तीनंतर पुन्हा ते येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये रुजू झाले. महालक्ष्मी नगर येथे त्यांनी घर बांधले आहे. 13 जून रोजी ते कुटुंबासह केरळला गेले होते. घरी परत आल्यानंतर त्यांना घरातील 2 तोळे सोन्याचे दागिने आणि हिऱ्याचा खडा असलेली कर्णफुलांची जोडी चोरीला गेल्याचे दिसून आले. तशी फिर्याद त्यांनी वडगाव पोलिसात दिली. पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर तपास करीत आहेत. सांबरा पाणी योजनेसाठी 4.20 कोटी.
सामरा आणि होनियाळ पाणी योजनेसाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाला आमदार लक्ष्मी हेबाळकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. सामरा येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घरोघरी नळ जोडणी करण्यात येणार आहे. यासाठी 4 कोटी 20 लाख तर होनियाळसाठी 1 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत. सामरा येथील पाणी योजनेसाठी 22 किलोमीटर जलवाहिनी घालण्यात येणार असून त्या माध्यमातून नळ जोडणी करण्यात येणार आहे. नवीन 4 पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून जुन्या 2 टाक्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. होनियाळ येथे नवीन पाण्याची टाकी बांधण्यात येणार असल्याची माहिती आमदार हेबाळकर यांनी दिली आहे. यावेळी तालुका पंचायत माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई आदी उपस्थित होते. फ्रान्स स्पर्धेबाहेर स्वित्झर्लंडने 93 वर्षांनंतर केला हा भीम पराक्रम. युरो कप 2020 मधील स्वित्झर्लंड विरुद्ध फ्रान्स हा सामना फुटबॉल चाहत्यांसाठी खरोखरच डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. स्वित्झर्लंडच्या यान सोमेरने फ्रान्सचा स्ट्रायकर केलियन माप्पेंनी मारलेला पेनल्टी शॉट अडवला आणि युरो कप 2020 मधील सर्वात धक्कादायक निकाल जगासमोर आला. स्वित्झर्लंडच्या संघाने जगज्जेत्या फ्रान्सचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-5 फरकाने धुवा उडवत मोठ्या थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अतिरिक्त वेळ दिल्यानंतरही सामना 3-3 बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआउटने सामन्याचा निकाल लावण्यात आला. पेनल्टी शूटआउटमधील अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. मात्र फ्रान्सच्या माप्पेचा अगदी शेवटचा शॉट यान सोमेरने अडवला आणि सामना 5-4 फरकाने स्वित्झर्लंडने जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा सामना स्पेनशी होणार आहे. विम्बल्डनच्या मैदानावर कोरोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांचा सन्मान. विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरलं होतं. नोवाक अँडी मुरे यांचे सामने होणार असल्याने प्रेक्षकही उत्सुक होते. दरम्यान सामना सुरू होण्याआधी मैदानात टाळ्यांचा जोरात कडकडाट पाहायला मिळाला. पण या टाळ्या कोणत्याही खेळाडूसाठी नाही तर मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या वैज्ञानिकांसाठी होत्या. ऍस्ट्राझेनेकाची कोरोना लस तयार करणाऱ्या प्राध्यापक सारा गिल्बर्ट तसंच राष्ट्रीय आरोग्य सेवेचे कर्मचारी विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले होते. यावेळी कोरोना संकटात मोठं योगदान देणारे तसंच ज्यांच्यामुळे ही स्पर्धा शक्य होत आहे त्यांना प्रतिष्ठित रॉयल बॉक्समधून सामना पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. उद्योजकाने कोरोना लस निर्मिती करणारे उपस्थित असल्याची घोषणा करताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. टाळ्यांचा हा आवाज प्रत्येक क्षणाला वाढत होता. अर्जेंटिनाचा बोलिव्हियावर शानदार विजय तर उरुग्वेला पॅराग्वेने विजयासाठी झुंजवलं. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत सोमवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यांमध्ये अपेक्षित निकाल लागले. उरुग्वे विरुद्ध पॅराग्वे सामना उरुग्वे तर बोलिव्हिया विरुद्ध अर्जेंटिना सामना अर्जेंटिनाने जिंकला. या 2 सामन्यांमध्ये एकूण 6 गोल्स झाले. उरुग्वेने 1-0 आघाडीने पॅराग्वे विरुद्धचा सामना जिंकला तर बलाढ्य अर्जेंटिनाने 4-1 बोलिव्हियाचा धुव्वा उडवला. राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धा तजिंदरला सुवर्ण पदक. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर याने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत राष्ट्रीय अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्ण पदकाची कमाई केली. तजिंदरने गेल्या सोमवारी इंडियन अथलेटिक्स स्पर्धेत 21.94 मीटर अशी कामगिरी करून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. त्यासह त्याने ऑलिम्पिकचे तिकीटही निश्चित केले होते. मंगळवारी त्याने 21.10 मीटर गोळाफेक करत सुवर्ण पदक प्राप्त केले. ऑलिम्पिकसाठीचा पात्रता निकष 21.10 मीटर इतका असल्यामुळे तजिंदरने 8 दिवसांच्या अंतरात 2 वेळा ही कामगिरी साकारली. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपले. धन्यवाद.